राष्ट्रवादी काँग्रेसच्या पंढरपूर तालुका अध्यक्षपदी नव्याने विजयसिंह देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. काल त्यांनी पक्षनिरीक्षक घुले यांच्यासमोर मोठे शक्तीप्रदर्शन करून लॉबिंग केले होते. मात्र माजी तालुका अध्यक्ष दीपक पवार यांनी जैनवाडी ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आणली होती आणि पक्ष अडचणीत असताना त्यांनी काम केलं होतं. मात्र आत्ताचे नूतन तालुका अध्यक्ष विजयसिंह देशमुख यांनी आपल्या पुत्राला ग्रामपंचायतीमध्ये निवडून आणण्यात सुद्धा त्यांना अपयश आलेलं होतं. त्यामुळे दीपक पवार यांना पक्षाध्यक्ष पदावरून हटवून त्यांची निवड झाल्यामुळे अनेक चर्चा पंढरपूर तालुक्यात रंगू लागल्या आहेत. पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या आधीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे. काल भगीरथ भालके यांच्या घरी पक्ष निरीक्षक सुरेश घुले यांच्या समोर एक बैठक झालेली होती आणि त्या बैठकीत सुद्धा निरीक्षक घुले यांच्या समोरच पक्षांतर्गत वाद सुरू झाला होता. त्याचीच पहिली ठिणगी आज तालुका अध्यक्ष पदाच्या रूपाने पडलेली आपल्याला दिसून येत आहे आणि दीपक पवार यांचं पद काढून विजयसिंह देशमुख यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या पंढरपूर तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. काल झालेल्या बैठकीत कासेगाव गटाचे नेते विजयसिंह देशमुख यांच्या नावाची मागणी करण्यात आली होती. मात्र नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आपल्या मुलाला निवडून आणण्यात त्यांना यश आलं नव्हतं. मात्र बिनविरोध ग्रामपंचायत निवडून आणलेल्या दीपक पवार यांचं पक्षाध्यक्षपद काढून टाकल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असणारा अंतर्गत नाराजी नाट्य आणि एकूणच पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक डोळ्यासमोर ठेवून आता नेमकी कोणती समीकरणं या पुढच्या काळामध्ये येणार ही चर्चा मात्र आता जोरदारपणे मतदारसंघात रंगताना दिसून येत आहे. आता शेतीला द्यायचा असेल वेग तर आणा समृद्धी ट्रॅक्टर्स इथून सोनालिका ट्रॅक्टर. 20 HP ते 120 HP पर्यंत सर्व मॉडेल. सोनालिका टायगर 55 चे बुकिंग सुरू. आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर. ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री. सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर.